नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा, मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर। एकलव्य घडवणाऱ्या शेतकरी पुत्राचा ब्रिटनमध्ये सन्मान, देशासाठी अभिमानाची बाब। कापूस सोयाबीनला हमीभाव का नाही, भूमिपुत्र आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर। पीएम किसान सन्मान योजनेच्या रकमेत वाढ होण्याच्या चर्चेवर नरेंद्र सिंह तोमर यांचं उत्तर, म्हणाले निधीत वाढ केली जाणार नाही। आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, राजू शेट्टी यांची माहिती। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली, अमरावती जिल्ह्यात 5 दिवसात क्विंटलचा दर 200 रुपयांनी घसरला। 13 फेब्रुवारीला आसूड मोर्चा काढू, शेतकऱ्यांचा सरकारला आंदोलनाचा इशारा। आंबा घाटातील चक्रीवळणावरून साखरेचा ट्रक थेट 125 फूट खोल दरीत कोसळला, जीवितहानी टळली। मास्किओ गॅस्पर्डो कंपनीला 10 वर्ष पूर्ण, पुण्यात भव्य वर्धापन दिन होणार साजरा। बातम्या सविस्तर मध्ये सुरुवातीलाच बातमी आहे एका प्रेरणादायी प्रवासाची। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र राजू केंद्रे यांना ब्रिटिश कौन्सिल तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे। 25 जानेवारी रोजी झालेला हा कार्यक्रम ब्रिटिश सरकारचा उच्च शिक्षण विभाग आणि UK राष्ट्रीय विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। आणि अभिमानाची बाब म्हणजे या 75 महत्वाच्या व्यक्तींमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र राजू केंद्रे यांचा देखील समावेश आहे। राजू केंद्रे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब, आदिवासी तसेच दलित गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन एकलव्य फाउंडेशनची स्थापना केली। या संघटनेने पहिल्या पिढीत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात मदत केली। एकलव्याच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 700+ युवकांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे, त्यामुळे या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात कमी भाव मिळत असल्याने आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय। सरकारने शेतमाल भाववाढीचे मार्ग प्रशस्त करून द्यावेत, तसेच शेतमालाचा सरकारी हमीदार निश्चित करावा, त्यासाठी अनेक प्रकारचे शेती खर्च गृहीत धरावे, हे हमीदार बाजाराच्या तुलनेत कमी असू नये, अशा अनेक मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या। शिवाय त्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणा देत शेतमालाला हमीभाव मिळावे अशी मागणी केली आहे आणि यासाठीच भूमिपुत्र ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। या आंदोलनाचं नेतृत्व महेश पवार व रितेश बोबडे या तरुण कार्यकर्त्यांनी केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याची बरीच चर्चा सुरू होते, मात्र आता यावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत माहिती दिली। सध्या पीएम किसान सन्मान निधीत वाढ केली जाणार नसल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे। त्यामुळे कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या तरी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वाढण्याची शक्यता दिसत नाहीये। आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। या योजनेअंतर्गत 75,000 कोटी रुपये खर्च होत आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात चर्चा केली। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येऊन महिना होऊन गेला, तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नसल्याचं त्यांनी सांगितलं। या भेटीमुळे आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे, कारण वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मार्च अखेर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे। मध्यंतरी शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली। यानंतर तब्बल 1 महिन्यांनी पहिली यादी आली। या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर जाऊन आधार प्रमाणीकरण केलं, त्याचा संदेशही संबंधितांच्या मोबाईलवर आला, मात्र प्रत्यक्ष रक्कमच अजून खात्यावर जमा झालेली नाहीये। मात्र आता मार्च अखेर तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी आता अधिकच वाढली आहे, कारण अमरावती जिल्ह्यात 5 दिवसात क्विंटलचा दर हा 200 रुपयाने कमी होऊन पुन्हा 8,000 रुपये क्विंटलवर आला आहे। त्यामुळे शेतकरी आता अधिकच अडचणीत सापडले आहेत। गेल्या वर्षी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाला उच्चांकित 13,000 रुपये क्विंटल असा दर मिळाला होता, मात्र यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। कापसाला चांगला दर मिळावा यासाठी शेतकरी कापूस घरातच साठवून ठेवत आहेत, मात्र तरीही दर आहे तसाच।
मध्यंतरी कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। शिंदे फडणवीस सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोपही शिंदे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केला। त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कधी मिटणार, सरकार यावर काय ठोस पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही नुकसान भरपाई जमा झालेली नाही, त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कधी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तर कधी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करत आंदोलन करत आहेत। अशीच काहीची परिस्थिती जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली, मात्र ती मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परतूर शाखेच्या वतीने परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। नुकसान भरपाईची मदत तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मात्र येत्या 8 दिवसात जर मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर मात्र 13 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। आता एक दुर्घटना। आंबा घाटातील चक्रीवळणावरून साखरेचा ट्रक थेट 1,625 फूट खोल दरीत कोसळला, मात्र यातून सुदैवाने चालक बचावला आहे, मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। राणा इरा चावडा असं या ट्रक चालकाचं नाव आहे। या अपघातात मोठं नुकसान झालं, मात्र जीवितहानी टळली आहे। चक्रीवळणावर येताच गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक हा संरक्षण कठडा तोडून थेट दरीत 1,625 फूट कोसळला, मात्र दरीच्या मार्गावर झाडे असल्याने ट्रक हळूहळू कोसळला। पोलीस आता पुढील तपास करत आहेत। मास्किओ गॅस्पर्डो ही कृषी उपकरण क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे। ही कंपनी आता आपला 10वा वर्धापन दिन साजरा करत आहे। या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ही मोची इटलीची ही कंपनी मशागत, पेरणी, खते, पीक प्रक्रिया, हरित क्षेत्र व्यवस्थापन आणि कृषी उपकरणे निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक आहे। इटलीमध्ये 1964 स्थापन झालेल्या कंपनीचे आज परदेशात 8 उत्पादन कारखाने आहेत, ज्यामध्ये इटलीमधील 5 आणि रोमानिया, भारत आणि चीनमध्ये 3 आहेत। शिवाय सध्या जगभरात सुमारे 1,900 लोक आणि 13 विक्री शाखा आहेत। तसेच ही कंपनी भारतातील शेतकऱ्यांसाठी रोटरी टिलर, मल्चर आणि नांगर यांसारख्या अवजारांच्या विस्तृत श्रेणीचं उत्पादन करण्यास सक्षम आहे। सध्या या कंपनीला 10 वर्ष पूर्ण होत असून कंपनी पुण्यात तिचा भव्य वर्धापन दिन साजरा करतोय। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।